माझा नवरा करता झाल्यापासून प्रगती झाली म्हणते. चार चार गुरुवार करतील सासराहून पडशी मारते आणि इकडं उद्देपणाला भजी काढते. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दाने आणि खऱ्याची आई गेली. लोकांनी भजी म्हणायचं जग सुधारलंय काय डोंबलं सुधारलंय जग. काय खावायची अक्कल नाही लोकांना. महिला मंडळ उत्तर द्या बरं. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून आकली आहे का तुम्हाला. अरे तडेल पापडाला चकना म्हणतात. चकना काय लोकांना सांगा. लोकांनी आपलं ताप आणायचं नुसतं. त्यांनी तो गंधावाला माळकरी धोत्रावाला टोपीवाला पाहिला ना त्याला वाटतं यांना त्याच्यातलं काही. त्यांचा असा भ्रम आहे. भ्रमात येते भ्रमात धोत्रावाल्यांना जे कळत. त्यांना काय कळत. सुधारलं जग. काय वांग सुधारलं जग. काय खावायची अक्कल आहे. सगळे बसलेले पोर सांगा मला. ए पोर सांगा बरं. हिवाळ्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढतं का कमी होत. वाढत. आणि उन्हाळ्यामध्ये कमी होत. बरोबर आहे. कशामुळं शरीरातली उत्सर्जनाची क्रिया मंदा होते. मग शरीरामधून घाम पाणी घालणारा जर पडायचं असेल तर कपडा त्वचेपासून ढिला असावा का फिट असावा. ढिला असावा. बरोबर आहे. जीन पॅन्ट घालणारा आपलं चॅलेंज आहे. तुला जाग्यावर बाया 12 पॅन्ट घेऊन देतो. आता 12 रोग तो फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायच. पैसे रोग घे शामडे रोग. त्याला चड्डी काढता येत नाही. त्या आंघोळीला गेलं ना खुटीला धरते आणि एक तंगड उपशी नाही. दुसरं उघडाय गेलं ते इटर मध्ये हात गेला म्यावर दे. अरे कपडे कसले घालावे याची अक्कल नाही. सुधारलं शाळेत जातो तू. बापाच्या बायको स्टिमटी म्हणतात. सुधारलं जग. सुधरायला लय दिवस लागतील भाऊ. पुढे जाऊन सांगा सुधारणारच नाही. अहो गाथा गेला सुधारलं नाही. ज्ञानेश्वरी गेली सुधारलं नाही. महाराज लोक काय सुधरवतील. काय सुधारलंय त्यानं. आईला मम्मी म्हणायला लागली झाला शाळा. लोक पांढरी केस काळी करायला लागली. बदललं जग. बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या. गडी उभ्यानं जेवायला लागला. बदल. मागून जेव तर बदल. तोंडानं काय खातो. बदल. काही लोक म्हणजे जग सुधारलो. लोक उभ्यानं जेवायला लागले. जीव दे त्याला मुळव्या दे. काही लोक म्हणले लोक सुधारली. तू कुत्र्याबरोबर हिंडायला लागला. त्याला जोडीदार नाही. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो. हिंडू दे त्याचा विश्वास नाही. काहींच्या कुत्र्याला भिस्किट आहेत बापाला भाकरी नाही. काहींच्या कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही. टॉमीशी बोलते. टॉमीशी कुत्रेशी गप्पा आणते ती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्पा जायचा फुल टाइम पास होतो. सुधारलं जग. आता बसलेले माणसं मला सांगा पुढारी बिडारी. ए तुम्हाला वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला बोलावलं. रिबीन कापाय. तुम्ही भाषण काय करणार. तुम्ही किती जरी पिऊन गेले ना तुम्हाला भाषण सुधारणार. वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला भाषण काय करणार. तुम्ही तुम्ही म्हणाल का त्याची भरभराटी हो. नाही तुम्ही म्हणाल का ती काळाची गरज आहे. मग वृद्ध आश्रमाला एकच भाषण करायचं. जितक्या जोरात बंद करा सुरू केला
तितक्या जोरात बंद करा. एक वाक्य सांगू, पवारांच्या विस्तृतीला पवारांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीला एक वाक्य सांगतो. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी जग सुधारलं. वृद्धा महिला म्हणणार, अरे म्हातारी आईला नातवाशी खेळण्याची मजा वाटते ती कादंबरीत वाचून आणि पुस्तकात वाचून कळणार नाही हो. ज्या आईनं रात्रीचं कानवं सकाळी गरम केलं बिचारीने डोक्याला तेल लावलं नाही आणि पायाला चप्पल घातली नाही, ज्या आईने डोक्याला तेल लावलं नाही महाराज, तिच्या अंगावर नातू खेळला की तिला सगळे सुख मिळतात. आणि नेमकं तिचा नातू अंगावर खेळायचा टाईम आणि तुम्ही नवऱ्याला भरून तिला ईश्वरासारख्या आईला वृद्धाश्रमात पाठवता, याच्यापेक्षा वाईट काय? काय वाईट? अरे तिला खायला नकोय रे, तिने नातवाचा मुका घेतला ना तरी तिला समाधान वाटत, आणि तिच्या अंगा खाल्यावर नातू खेळला ना तरी तिला समाधान वाटत. तीच आई रस्त्याच्या कडेला वृद्धाश्रमात जाते आणि जरा खाली बसून डसडसा रडते रे. अरे ती आई जर नातवापासून दूर होत असेल तर जग सुधारण्याच्या भाषा करता कोण तुम्ही? मायकांनी चपला घालूचा पद केला म्हणजे या चार वर्षामध्ये बाप कोणांच्या अंत्यविधीला गेला गेलाय की नाही बोला? पोरगा मेला बाप आहे ही वेळ ह्या दोन चार वर्षात आली की नाही? कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जरा नीट आहे का? राजा लाजा घराना आलाय गो लाजा. तो ईश्वरासारखा बाप बघा, बघा तो बाप की त्याचं बनियन मळालं तर त्याने पलटी करू घातलंय, बनियन तुटलं तर त्याने गांठ मारली आणि बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला शिकवलंय. जरा विचार करा, चष्मे जगाचा फुटलेला बाप बघण्यात असलं तर संध्याकाळची वेळ होती मला. चष्मे जगाचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरला बांग पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मे जगाचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. पोराला लागलेली आग बापाने डोळ्यानं पाहिली. बाप पागल झाला, पागल आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. लग्नाच्या अगोदर दारू प्यायणाऱ्या कीर्तनाला आलेल्या कोणत्याही पोराला आपलं ओपन चॅलेंज आहे. ओपन आपलं काम कच्च नाही. हे इंद्रीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य आज सत्य. आपल्या तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य कधी खोटं नाही ठरणार, ते कायम खरं आहे. थोडं काय वाईट आहे पण खरंच आहे. लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोराला आपलं ओपन चॅलेंज ओपन. तुम्हाला जर खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना किडा, तर तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला एक गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शांबड्या रोख, ए भंगरी रोख घे. आणि फक्त तुमच्या आईन बाप मरू द्या, तुमच्या आईन बाप मरू द्या आणि एक 8 दिवस तुम्ही भाऊज जाता खाली फुकट खा, मग कळेल तुम्हाला काय. फक्त ईश्वर असेल की आई आहे ना तुमची मरू द्या. अरे तू तर 12वीला गेलाय टोणगे, आत्ता शिक, आत्ता शिक 12वीला शांबड्या. तू मी सूड फुटलं नाही तुला, मी सूड वॉटर पे तू. अरे तर एम ए बी एड बैलावळ इथे उसाला पाणी भरतय, तुम्ही 12वीच्या अगरबत्ती लावी तो कुठं टोन घ्या. खात कोण शेमड्या दहावी 12वीला? 11वीला गेलाय टोन घ्या, तू आज 17चा झालाय. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे तू नव्हता तवा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला 1 अंडरपॅन्ट आहे. तिला वा झाल्यात गरमाटानं. महाराज या गोष्टी लय दिवस चालत नाही. ही जवानी बिवानी सत्य आहे, पैशाची सत्तेची संपत्तीची मस्ती लय दिवस नाही चालत. अंगातली ताकद विकत लय दिवस नाही चालत. त्या बिचारीच्या डोक्यातलं कधीतरी बघा, बघा त्या बिचारीच्या डोक्याला तेल नाही कधीतरी बघा. अरे बघा तिच्या अंगावरचं लुगडं फाटलेलं कधीतरी बघा, बघा एकदा. फाटक्या धोत्रातला बाप शाळेत गेला आणि शिक्षकाला म्हणला मी माझ्या मुलाची फी सोमवारी भरेल, पण माझ्या मुलाचा फॉर्म भरावा. भरा. त्या बापाच्या डोळ्याची ओढी झालेली कण कधीतरी डोळ्यापुढे आणा आणा. आज ईश्वरासारखा बाप शाळेत जाऊन सरांना म्हणला सर मी मंगळवारी फी भरेलो.
त्याच्या डोळ्याची ओढी झालेली कड आठवा आठवा शेतातून आलेली आई संध्याकाळी घरी आली, लुगड ओलं झालं तिचं पावसाने, पावसानं लुगड भिजलं म्हणून तिनं पदरावर चुलीवर शेकवला. का शेकवला माहिती का? जर दुसरं लुगड नेसले तर उद्या लुगड नाही. आणि आईनं डब्यात हात घातला, चहा पिऊन संध्याकाळला लगाव घडून आईनं डब्यात हात घातला, तेवढ्यात पोरग पळत आलं. आणि पोरग्याला आईनं म्हणलं, आई मी पास झालो, आई मी पास झालो, आई मी पास पास झालो, आई मी पास. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. आईनं पोराचा टप्पा टप्पा मुका घेतला. बोलायची पैशात किंमत किती बोला. बोला कीर्तनात बसलेली किती लखपतीची औलाद असताना बोलायची पैशात किंमत किती. बोल किती पैसे आहे तुझ्या. 300 फूट जमिनीतला बोर आठवतोय, किती पैसे तुझ्या. 100 TMC जायकवाडी आठवतोय, किती पैसे तुझ्या. जगाला शीतल करणारा चंद्र आहे, त्याला सुद्धा ढाग आहे. आणि देवाला तेजस्वी करणारा सूर्य आहे, त्याला सुद्धा अस्त आहे. आणि दोघ एकत्र आले तर दोघांनाही ग्रह नाही. तुझ्याकडे काय आहे, काय आहे, काय आठवत आई. आणि पोरग म्हणलं, आई मी नुसता पास नाही झालो का, नोकरीला लागलो का. आई मी नोकरीला लागलो. आईनं संध्याकाळी पोरग्या झोपल्यावर पोराचा शर्ट काढला मला. आणि आईनं पोराचा शर्ट दगडावर थैला टाकला. तर आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला इतकी रडली आई. आणि आईनं पोरग्या झोपल्यावर कान आरशा पुढे केला, बरंच कान. आणि कानातलं काढलं आणि सोनाराच्या काचेवर मोडलं. विचार करा. आणि सकाळी आई लवकर उठली, पोराला म्हणली, बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडी नाही गोधडी, गोधडी नाही रे गोधडी. पोरग म्हणलं, आई मी नोकरी लागलो, मला कशाला गोधडी. अ भोळी असते आमची आई. आमची आई म्हणली, थंडी वाजल. आईनं गुणीत गोधडी घातली, खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबडीचं झाड. आमची आई बाबडी खाली उभी राहिली, एसटीतून माणसं उतरली. आमची आई एसटीत चढली, पोराच्या मांडीवर गोधडी दिली आणि एसटीच्या दरवाजावरून उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बाण फुटावत असा, आईच्या डोळ्याचा बाण फुटला. एसटी निघून गेली, आई रडत होती. 8 दिवसानं पोस्टमन आला. आईला म्हणलं, पत्र आहे. आई म्हणली, माझ्या भाऊचं आहे, अगोदर चहा पे, नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईनं हातात बशी घेतली, पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितुर बाईचे शिरीष, चिरंजीवता धन्यवाद पत्रास, कारण की प्रवास चांगला झाला आई. खोली मिळाली गाई, कामाला जायला लागलो आई. सारखी तिची आठवण येते आई. तर भीतीची काळजी घे गाई, दादांची काळजी घे गाई. बाकी सगळं ठीक आहे. सपला पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ. सगळ्यांचं राहिलं गाई तुला, सगळ्यांचं राहिलं आई, सगळ्यांचं राहिलं गाई तुला, सगळ्यांचं राहिलं आई. मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या. शाहीचे अक्षर विरघळून जावी. आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला विचारावं, सुखी ना मुलगा, मग का रडता. आईनं म्हणा, सुखी म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो, तिचा 10वीचा पोऱ्या कॉटर पेतो, तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजाही राहिली असती तर काय वाईट प्रश्न चिन्ह आहे. काय वाईट सन भंगूर नाही माझ्या विघ्ने भ्रम.
वाळलेली गौरी जळाली तर जाग्यावर राग करते, वळसर गौरी फक्त धूर काढीती, धूर काढीती आणि कापूर जाग्यावर सुद्धा काही शिल्लक ठेवत नाही. कापुराच्या वाती एक वाक्य सांगतो आणि पहिला मुद्दा संपवतो. ज्या माणसाच्या पाठीवर आई बापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. काय म्हणणं पण आपल्याला सांगणार कोण? आम्ही सांगण्याच्या पुढे गेलो, आम्हाला काय आता आमच्या पुढे बसलं का? खरंय 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 पटलं आपल्याला, खरंय मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या चांगली घरी. मराल भाऊ मराल, मराल मराल फार विनोद आहे. मी दहा वर्षपूर्वी बोलत होतो ते आज खरे, आज बोलतो ते कायम खरे. मी 10 वर्षपूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षपूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला या जण पैसे देईल, दिले. बागायदाराकडे काय वांग आहे, कडक कपडे घालते, बोंबले निघते आणि 1.5 लाखाची वाट पाहते. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत, लोक गाडी पाहतात तिचे हप्ते पाहत नाहीत, लोक बंगल्याचा कलर पाहतात, गावंडीची उधारी पाहत नाहीत, लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाहीत. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले, राई रुखमा बाई म्हणून गोरी बायको कधी करू नये, फुकाट मिळाली तरी करू नये. फुकाट करून करायचं काय, उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती का. बायको सावळी पाहिजे, कांदे लावाया चालत, ती मूस लागवडीला चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या गेल्या त्या, आणि मग ते आम्हाला जे रित्या तिंडी गावा निघणार. प्रस्थान कधी हे प्रस्थान? वाक्य लिहून घ्या, बाहेर रंगाच्या नादी लागू नका, आंतररंग पहा. लग्नात गेलेली सगळी माणसं कोणाकडे पाहतात? लग्न लागताना नवरीक, कारण लग्नात सगळ्यात मेकअप केलेला प्राणी कोणता? भयानक प्राणी तो नवरी, इथल्या फट्टीत चमकी भर. याच्यावर एक पट्टा चढायची वयच्या वर तळपायाला मी दिलावी. गुरुवारी लग्न झालं, शुक्रवारी नवरी गेली, शनिवारी जात नाही गेली, सोमवारी आली. ज्याचं लग्न गुरुवारी झालत ते स्टँडच होत, नवरी आली तर काय पाहणार. नवरी इष्टीतून उतारली, याने पाहिली, पण हे 5 मिनिटं तिच्या का पाहत राहिलं, हीच होती का गुरुवारी? आपल्याला का धोका बसला का? काय ही गुरुवारी अशी होती, सोमवारी अशी दिसती, मग ही मंगळवारी कशी दिसत? तो कोटरा हनुमच हानी म्हणला घरी आला, बर्बाद झाला. वरी भगवान झाला नाने Yeah.
नाचलं पाहिजे, लोक डांबरी होऊन नाचत इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता कळला देवाचा उत्तम, इथं नाचलं पाहिजे. नाचू गिरतनाचे रंगी, 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 नाचू गिरतनाचे